कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। आबा, हॅलो आबा, काय मी कधीचा फोन करते तुम्हाला, तुमचा फोनच लागत नाहीये। काय झालं, सगळं ठीक आहे ना? नेत्रा बाळा, हा फोन किती जुना झालाय आता, मला तर काही कळतच नाही बघ या फोनचं। असो, तू बोल, फोन का करत होतीस? आबा, मला आज देवी आईने एक संकेत दिला, त्या संकेतात मला कालपेटीतला तो ग्रंथ दिसला, आणि तो ग्रंथ एका बाईकडे आहे, ती बाई तो ग्रंथ वाचत होती। काय, कोण होती ती बाई? कोण होती मला नाही माहित, म्हणजे मला चेहरा नाही दिसला त्या बाईचा, मला फक्त हात दिसले। बाळा, ती बाई म्हणजे रुपाली बाई साहेब तर नसतील ना? नाही नाही आबा, रुपाली बाई साहेबांचा हात नव्हता तो, आणि तसंही मला नाही वाटत तो ग्रंथ आता रुपाली बाई साहेबांकडे असेल, तो जर त्यांच्याकडे असता तर। बोल नेत्रा, बोल बाळा, नक्की काय वाटतंय तुला? आबा, त्या ग्रंथामुळे एवढं सगळं घडलंय, मला नाही वाटत बाईसाहेब तो ग्रंथ आता स्वतःकडे ठेवतील, पण तो ग्रंथ नक्की कुठेतरी आहे। आबा, अनिल मात्रे गेला तेव्हा त्याने सुद्धा हेच सांगितलं होतं की ग्रंथ कालपेटीत होता, त्याने कालपेटी चोरली, हेमाने तो ग्रंथ वाचला म्हणून ती गेली। आबा, हेमा पुण्यातच होते, ते तिघही एकत्र होते, रुपाली बाईसाहेब, हेमा, अनिल म्हात्रे तिघही एकत्र होते, आणि मग हे मृत्यूचं चक्र सुरू झालं त्या ग्रंथामुळे। अगं, पण हेमा त्यांना का सामील झाली असेल? मला नाही माहित आबा, पण शोधेन मी, त्याचंही उत्तर लवकरच शोधेन, पण त्याही आधी त्या ग्रंथात नेमकं काय आहे ते शोधावं लागेल, कारण मला संकेतात फक्त चार ओळी दिसल्या आणि त्या चार ओळींवरून मी नाही अंदाज बांधू शकत काहीच, आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट मला कळत नाही आबा, की ह्या सगळ्यामध्ये रुपाली बाई साहेबांना काहीच कसं नाही झालं, म्हणजे त्यांनी सुद्धा तो ग्रंथ वाचला असेल ना, मग त्यांना काहीच नाही झालं असं कसं? श्वास सुरू आहे म्हणजे मी जिवंत आहे, आणि मी जिवंत आहे म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी निमित्त आहे। हे सर्व तिच्या इच्छेनुसार सुरू आहे, जन्म मृत्यू तिच्याच हातात आहे, देवी आईच्या मनात जे काही असेल ते अजून समोर यायचं आहे। काहीतरी घडणार माझ्या बाजूने, नक्कीच काहीतरी घडणार, पण काय काय आणि कसं काही कळत नाहीये। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।